नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळी 9 बातमीपत्रात तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला लसीकरणासंदर्भातली बातमी मुंबईतून। मुंबईमध्ये पुढचे 3 दिवस लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे। लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काकाणींनी म्हटलंय। जर पालिकेला लस उपलब्ध झाली तर शॉर्ट नोटीसवर नागरिकांना बोलावून लसीकरण केलं जाईल असं काकाणींनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सध्या 3 दिवस तरी लस उपलब्ध नाही, त्यामुळे मुंबईकरांनी लसीकरण केंद्रावरती विनाकारण गर्दी करू नये अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे अतिरिक्त आयुक्तांनी। मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र लसी अभावी सध्या 3 दिवस लसीकरण बंद राहणार आहे। जशी लस उपलब्ध होईल तशी त्या पद्धतीनं पुढचं नियोजन केलं जाईल वितरण करण्याचं। मात्र पुढचे 3 दिवस तरी सध्या लसीकरण बंद असणार आहे, कारण लसीचा तुटवडा सध्या भासतोय आणि लस उपलब्ध झाल्यानंतर मग पुढची माहिती कळवली जाईल असं अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलंय। पुढचे 3 दिवस लसीकरण मोहीम ही बंद राहील, त्यामुळे अशा वेळेसुद्धा आपण या केंद्रावर गर्दी करू नये, जाऊ नये अशी माझी आपणास विनंती असेल। आमचा प्रयत्न आहे की सर्वच केंद्रावर बंद राहील, कारण आज आमचा रात्री जेव्हा आता रांगा आहेत, रांगामध्ये असलेल्या सर्व व्यक्तींना आम्ही लसी देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यामध्ये बहुतांश साठा आमचा संपेल, कारण अत्यंत मोजका साठा काल रात्री आम्हाला मिळालेला आहे। 76,000 डोसेस मिळालेले आहेत। 76,000 पैकी आज दुपारपर्यंत 50,000 पेक्षा जास्त डोसेस संपलेले आहेत आणि त्यामुळे संध्याकाळ संपले तर उद्या आम्ही जवळपास सर्वच केंद्रावर, एखाद दिवसा केंद्राचा अपवाद वगळता, सर्वच केंद्रावर आमची लसीकरण मोहीम पुढील साठा मिळेपर्यंत आणि पुढील प्रसारमाध्यमाद्वारे आपल्याला कळवेपर्यंत तो बंद असेल याची सर्व